सोलापूर शहरात कोरोनाने एका 30 वर्षीय युवकाचा बळी घेतला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहरात मार्च महिन्यात कोरोना रुग्णसंख्या आता हळूहळू वाढत चालली आहे व मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. सोमवार नंतर मंगळवारीही एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरात एकूण 119 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यातील 109 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. शहरात 39 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार महापालिका प्रशासन काम करत आहे. दुसऱ्या लाटेनंतर सध्याची लाट म्हणता येत नाही. शहरात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत, संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे, त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सध्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे. जर दुर्दैवाने त्यात वाढ झाली तर आवश्यकतेनुसार महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सोय तात्काळ करण्यात येईल, असेही मनपा आयुक्त शीतल तेलीउगले यांनी स्पष्ट केले.